कंत्राटी भरती संदर्भात जे आरोप महाविकास आघाडीने लावले आहेत त्यावर माफी मागावी, नाहीतर शनिवारी भाजपतर्फे संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. शुक्रवारी नागपूरच्या प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला. उद्धव ठाकरेजी यांनी माफी मागावी, नाक घासून माफी मागावी. शरद पवारजी आपणही माफी मागावी. आणि काँग्रेसचे दोन्ही नेते नाना पटोलेजी आणि त्यांची सर्व टीम यांनी माफी मागावी, ज्यांनी ज्यांनी कंत्राटी पद्धतीच्या भरतीबद्दल महायुतीच्या सरकारमध्ये आरोप लावले, महायुतीच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, देवेंद्रजी एकनाथजीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सर्वांची माफी मागावी, नाहीतर उद्या 10 वाजता भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड मोठं तीव्र आंदोलन करणार आहे. आणि इतकं तीव्र आंदोलन आम्ही करू, या बोलघेवळ्या नेत्यांना, आपण घेतलेल्या निर्णय दुसऱ्याच्या नावाने खपवणाऱ्यांना पुन्हा हे महाराष्ट्रात करता येणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करता येणार नाही, महाराष्ट्राला फसवता येणार नाही, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कन्फ्युजन करता येणार नाही, यानंतर असं कधीही करता येणार नाही. इतकं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उद्या भारतीय जनता पार्टी करेल.